नमस्कार, मी रचना विचारे विचारालावी आमच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. एक अत्यंत संवेदनशील आणि अगदी जिव्हाळ्याचा विषय आज आम्ही घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे सातबाराचे प्रश्न. आणि याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, स्वतः स्टुडिओत आहेत ॲडव्होकेट महेश कुंटे. सर नमस्कार, महाराष्ट्रवनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. सर, जसं मी म्हटलं की सातबाराचे प्रश्न आज आपण घेणार आहोत, त्याबद्दल आम्हाला खरं तर माहिती जाणून घ्यायची, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. फक्त ग्रामीणच भागापुरता मर्यादित नाही, तर शहरी भागासाठी सुद्धा हा विषय किती महत्वाचा आहे तेच आपल्याला खरं तर आज जाणून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण प्रेक्षकांशी बोलूया. सातबाराचे प्रश्न याबद्दल आज आपल्याला ॲडव्होकेट महेश कुंटे हे मार्गदर्शन करणार आहेत. माझे प्रश्न नेहमीप्रमाणे आहेतच, तुमचेही प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकता, त्यासाठी आम्हाला फोन करा. आमचा फोन नंबर आहे 0226111240. आम्ही तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय. सगळ्यात आधी सातबाराचा उतारा म्हणजे काय हे आम्हाला सांगाल. मॅडम, सातबाराचा उतारा हा अधिकार अभिलेख, जमिनीच्या प्रॉपर्टीच्या बाबतीतला अधिकार अभिलेख म्हणून संबोधला जाणारा एक दस्तऐवज आहे. ह्या सातबाराच्या उताऱ्याला मोठा इतिहास आहे. अहिल्याबाई होळकर यांनी ही संकल्पना कशा पद्धतीने अंमलात आणली बघा. त्या काळामध्ये गरीब शेतकरी जे कोण असायचे, जमीनदार लोक असायचे, त्यांच्या घराच्या त्या कंपाऊंडमध्ये परसामध्ये 12 झाडं लावायची. अच्छा. त्या 12 झाडांपैकी ती त्या जमीनदाराने ती चांगल्यापैकी त्याची निगा राखायची. जेव्हा त्या झाडांना फळं येतील, त्याच्यातली 7 फळं ही त्याने स्वतःला उपभोगायची आणि बाकीची जी 5 फळं आहेत 12 ही त्यांनी सरकारकडे जमा करायची. पण सरकारसुद्धा ती काय स्वतःला ठेवायचं नाही, ते पुन्हा आणखीन गरीब माणसाच्या त्या पर्सामध्ये कंपाऊंडमध्ये ती जाऊन लावायची. आणि अशा प्रकारे त्यांनी नंतर त्याचं दप्तर तयार केलं. अच्छा. आणि दप्तर करून त्याचं एक विशिष्ट जे रजिस्टर तयार केलं आणि त्यांनी त्या संकल्पनेला सातबारा असं नाव दिलं. हे विशिष्ट कायद्याचं असं कलम नाही, तर तेव्हापासून हा जो काय प्रकार पुढे चालत आला अधिकार अभिलेखाचा, कारण अतिशय महत्वाचा भाग आहे. जसं सातबाराचा उतारा, ज्याला पुढे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 जेव्हा निर्माण झाली, म्हणजे पुढे कायद्याचे हे सगळे प्रगतीचे पुढे टप्पे होत गेले. म्हणजे पूर्वी सुद्धा आम्ही म्हणायचो की रेकॉर्ड ऑफ राईट अधिकार अभिलेख जमिनीचं काय होतं, तर बोटखतं होती संस्थान काळामध्ये. त्याच्यानंतर पुढे हा सातबाराचा उतारा आला. 1966 जी जमीन महसूल संहिता तयार केली गेली, अनेक छोटे छोटे कायदे होते ते रद्द करून एक अशी युनिक अशी एक संहिता असावी म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अस्तित्वात आली. बरोबर. त्याच्या कलम 148 अधिकार अभिलेख नावाचं कलम आणलं गेलं. त्याच्यामध्ये सगळी ती संकल्पना विशद केलेली आहे की अधिकार अभिलेख एखादी जमीन आहे, त्या जमिनीमध्ये मला अधिकार प्राप्त कसे होतील आणि मला झालेले अधिकार पुढे त्या सातबारामध्ये फेरफाराने कसे नोंदले जातील. बरोबर. तर हा सगळा त्या अधिकार अभिलेखाचा टप्पा आहे. म्हणून सातबाराचा उतारा जो आपण म्हणतो, सातबारा म्हणजे काय, तर हे नमुने आहेत 7 आणि 12. बरोबर. 7 मध्ये काय आहे की पुढे काय झालं की 1971 या महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार नोंदवह्या जतन करणे आणि त्या संरक्षित करणे ह्याच्यासाठी जे नियम केले गेले 1971, त्यातला 3, 5, 6, 7 अशा नियमाने जो आपण काही सातबारा आज आपण लोकांच्या हातामध्ये येतो तलाठ्यांकडनं, तो सातबारा म्हणजे नमुना नंबर 7. अच्छा. आणि जो 12 आहे तो पिकांची नोंदवही, म्हणजे पाठीमागचं पान बघितलं आपण सातबाराचं, तर पिकांच्या बद्दलचे तुम्हाला तपशील आढळून येतील त्याच्यामध्ये. अच्छा. म्हणजे एक असतो गाव नमुना 7 आणि एक असतो गाव नमुना 12, ज्या 7 मध्ये पूर्ण जमिनीबद्दल, हा जमिनीबद्दल असतं. म्हणजे त्याच्यात सर्वे नंबर असतो, त्याचा हिस्सा नंबर असतो, त्या भोगवटदाराचं नाव असतं, इतर अधिकार असतात, त्याच्यानंतर लागवडीला एक क्षेत्र किती, पोट खराबा किती आणि त्याचा द्यावा लागणारा सारा म्हणजे तो आकार, तो त्याच्यामध्ये दिलेला असतो. आणि मध्ये जे गोल गोल केलेले असतात नावाखाली, ते फेरफार असतात, ते गाव नमुना नंबर 6. म्हणजे जसे पूर्वांपार अधिकार चालत आलेले आहेत त्या माणसाकडे, ते त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतात. आणि सर, जसं तुम्ही सांगितलं की गाव नमुना 12, याच्यात पिकांचा पूर्ण सर्वे असू शकतो. बरोबर. आता हे जर आपण जर बघितलं गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 किंवा 7-12 उतारा, हा ग्रामीण भागातल्या माणसांपुरता आम्हाला कळला. पण शहरी भागाचा जर विचार केला तर सर, गाव नमुना 7 आम्हाला कळला पण पीक तर नाहीये शहरात, मग गाव नमुना 12 शहरात कसा? बरोबर आहे मॅडम. शहरी भागामध्ये आज जर विचार केला तर 7-12 तसा पाहायलाच मिळत नाही. प्रॉपर्टी कार्ड्स तयार झाली, कारण इथं पीक हा काही प्रकारच राहिला. बरोबर. कारण ज्या वेळेला बिनशेती जागा होते त्यावेळी ती शेतीला एक जमीन राहत नाही.
मग शहर ते नगरपालिका हद्द असेल, नगर परिषद हद्द असेल, मोठी मेट्रोपॉलिटन सिटी असेल, तर त्या अनुषंगाने त्यांची प्रॉपर्टी कार्ड्स आपल्याला बघायला मिळतात. पण पूर्वीपासून जर आपण त्याचा इतिहास पाहत आलो तर सातबाराचा त्याचा उतारा हा मिळतोच कुठेतरी. पण पुढे 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 आता ठीक, आज मुंबईसारख्या ठिकाणी आपण जर बघितलं तर टोलेजंग इमारती आहेत, तिथे कुणाला काहीच कळत नाही हा सातबाराचा उतारा काय होता किंवा काय नाही, काहीच कळत नाही. पण मुंबई उपनगरांमध्ये ज्या वेळेला आपण जातो तेव्हा अजूनही काही जुने सातबारा आपल्याला बघायला मिळतात, त्याच्या नोंदी सुद्धा बघायला मिळतात. तर शहरामध्ये तुम्हाला चटकन आता सातबाराचा उतारा बघायलाच मिळणार नाही, कारण प्रॉपर्टी कार्डच झालेली आहेत आणि सगळ्या एनए लँडच आहेत त्या, तिथे शेत जमीन जर कारण इथे काय आपल्याला शेत कुठे बघायलाच मिळत नाही. बरोबर सर, एक फोन आलाय पहिला तो घेऊया. रवींद्र बोलतायत कोल्हापूरहून, बोला रवींद्र, प्रश्न विचारा. हा मॅडम, मी कोल्हापूरहून बोलतोय. बोला मॅडम. माझ्या सात बारा माझ्या नावाचे आहे आणि कुळाचे नाव पीकपाणी लागलेले, त्याच्याविषयी जरा माहिती पाहिजे होती मला. अच्छा सर, निश्चितच मार्गदर्शन करतील. काय सातबारा तुमच्या नावाने जो आहे तो तुम्ही जमीन मालक म्हणून तुमचं नाव आहे आणि कुळांच्या नावाने जर पीक पाहणीमध्ये नोंदी असतील तर काय होतं की कुळांची जर कब्जा वैवाट चालू असेल तर कुळं दरवर्षी पीक पाहणी जे तलाठी करतात, गाव कामगार तलाठी, तर ते पीक पाहणीमध्ये बाबा अमुक अमुक हे कुळ तिथे कसतं, त्याची काही लागवड आहे, तो काही पीक घेत असेल त्याच्यामध्ये, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या असतात. बरोबर. त्यामुळे निश्चितपणे जर कुळ तिथे कसत असेल त्यांची जमीन तर नक्कीच ते कुळ कायद्याअंतर्गत त्यांनी त्या पद्धतीने जायला लागेल की ती जमीन कुळ केव्हापासूनचा आहे आणि आज मालकांचा अधिकार किती राहील. बरोबर. तर ह्या गोष्टी त्यांनी तिथे विचारात घेतल्या पाहिजे. जर का उद्या काही कोणता व्यवहार करायचा असेल किंवा अन्य काही डेव्हलपमेंट्स तिथे करायचे असतील तर काही कुळं कसत असतात जमिनी, तर त्यांचे नेमके काय संबंध आहेत ते जमीन मालक आणि कुळांना माहिती असतात. बरोबर. पूर्वांपारचे असतील तर ते लक्षात येतील त्यांच्या. निश्चितपणे सर, आता हा मालकी हक्क आणि कुळ कायद्याचा खरं तर विषय झाला असं म्हणायला हरकत नाहीये, पण अनेक जणांच्या सातबाऱ्यामध्ये आपल्याला असंही पाहायला मिळतं की सातबारा जरी त्यांच्या नावे असला तरी पण कालांतराने तो कोणा वेगळ्याच व्यक्तीच्या नावावर सुद्धा तयार केला जातो आणि त्या व्यक्तीला या सगळ्या गोष्टींची कल्पनाही नसते. बरोबर आहे. बरोबर काय मॅडम की सातबाराचा उतारा ह्याला एक गृहीत मूल्य दिलेलं आहे. मगाशी मी जसं म्हटलं की सात आणि बारा, सात मध्ये त्या जमीन भोगवटदाराचं नाव आहे, त्याच्या सातबाराचा उतारा आधी मालकी हक्काचा दस्तऐवजच नाही मॅडम. काय होतं की सातबारावरती ज्याचं नाव आहे किंवा ज्याच्या नोंदी आहेत किंवा सातबारावरती असणाऱ्या कोणत्याही नोंदी, अनेक नोंदी असतात, अनेक कॉलम्स असतात त्याच्यामध्ये. तसा विचार केला तर माणसाच्या शरीरात जशा रक्तवाहिन्या असतात तशा त्या नोंदी असतात आणि म्हणून सातबारा पण महत्वाचा असतो. पण मॅडम काय होतं की सातबाराचा उतारा हा अंतिम दस्तऐवज नव्हे मालकी हक्काचा. अच्छा. केवळ सातबारा बघून असं ठरवणं की हा पूर्णत्वे मालक आहे त्या जमिनीचा, कारण आपण आता जो मुद्दा उपस्थित केला तो अगदी बरोबर आहे की एखादी चुकीची नोंद होऊ शकते, त्याला सामान्य माणूस अनभिज्ञ असतो, त्याला काही माहिती नसतं त्याच्यामध्ये. म्हणून इव्हन महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये किंबहुना वेगवेगळ्या उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने यावरती निवाडे दिलेले आहेत की सातबारावरच्या नोंदीना एक गृहीत मूल्य आहे, प्रिझम्प्टिव्ह व्हॅल्यू, त्याला छेद देता येतो. सातबारावरच्या नोंदी तोपर्यंत खऱ्या मानाव्यात जोपर्यंत त्या उलट अर्थाने शाबित होत नाही. अच्छा. म्हणजे कसं आहे की समजा एखाद्या व्यक्तीचं नाव, तुम्ही मगाशी म्हटलं एखाद्या व्यक्तीचं नाव दाखल आहे सातबाऱ्याला, परंतु प्रत्यक्षात तो माणूस, त्या माणसाचं नाव त्या सातबाराच्या उताराला कशा पद्धतीने नोंद झालं, त्याला कोणता दस्तऐवज मिळाला हस्तांतरणाचा, की ज्याच्या अनुभवा तो खरेदीने मालक झालाय का, तो बक्षीसपत्राने मालक झालाय का, तो वारसा हक्काने मालक झालाय का, कुठेही ह्याच्यावरती जर प्रकाश टाकले गेलेला नसेल किंवा ते आपल्याला सापडत नसेल तर निश्चितपणे तिथे काहीतरी गडबड गोंधळ आहे हे समजून जावं अगदी सकृत दर्शन. निश्चितपणे. म्हणून त्याचा शोध घेतला पाहिजे, त्याचे फेरफार तपासले पाहिजे, अगदी मुळाशी गेलं पाहिजे, पाठीमागची सगळे दस्तऐवज त्याचे तपासले. बरोबर सर, सातबाराच्या दस्तावेजांबद्दल सुद्धा मला जाणून घ्यायचंय, पण त्याआधी पुन्हा एकदा फोन घेऊया. विरारहून कुमार बोलतात आपल्याशी, बोला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा मॅडम, आमचा एक सातबारा आहे 214. हा 214 मध्ये आमची जागा आता जी आहे ती आहे, त्याच्यामध्ये इतरांनी म्हणजे कब्जा केलेले. अच्छा कुमार, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण प्लीज बंद करा आणि तुमचा प्रश्न थेट विचारा. हॅलो. हा बोला. 214 मध्ये आमचे आता 41 गुंठ जागा आहे, सर्वे केल्यानंतर आमची जी जागा निघाली पण त्याच्यात दुसऱ्यांनी कब्जा केलाय. अच्छा. हा ओके. मग अशा वेळेस सर काय करायचं? बरोबर आहे, त्यांचा प्रश्न खूप छान आहे आणि संवेदनशील आहे.
बऱ्याच ठिकाणी हे अनुभवायला मिळतं. काय होतं की सातबाराचा उतारा त्यांच्या नावाने आहे. कब्जा एखादी व्यक्ती आडदांडपणे दांडगाईने अविचाराने त्याच्याकडे एखादं मसल पॉवर असेल त्याच्या आधारे माणूस कब्जा करतो. बरोबर. आणि तो कब्जा इतका म्हणजे मालकाला तो जाऊ पण देत नाही त्या जमिनीत काही कसवट करायला. तर या ठिकाणी मात्र यांनी जे जमीन मालक आहेत त्यांनी एक काळजी घेतली पाहिजे की त्याचा जो कब्जा आहे तो आधी वैध आहे की अवैध आहे हा पहिला तपासून घ्यावा. त्याला कोणता हक्क कधी प्राप्त झालाय का, त्याची भूमिका नेमकी काय आहे ती तपासून पाहावी. न पेक्षा त्यांनी सरळ दिवाणी न्यायालयात मनाईचा दावा त्याच्या विरुद्ध दाखल करावा की अमुक अमुक माणूस हा कब्जा करण्याच्या धमक्या देतोय, पुन्हा कब्जा त्यांनी मान्य पण एकदम करू नये. जर का त्याचं घर किंवा असं काही स्थिर स्थावर असे काही इमारत म्हणा किंवा काय जर दिसत नसेल, कब्जा एकदम मान्य पण करू नये, कब्जा करण्याच्या हा धमक्या देतोय आणि म्हणून त्यांनी दावा दाखल करावा मनाईचा दिवाणी न्यायालयात जाऊन. दिवाणी न्यायालय सगळे कागदपत्र तपासून घेऊन एकूण आलेल्या पुराव्याचा विचार करून त्याच्याविरुद्ध कायमच्या मनाईचा आदेश सुद्धा अंतिम निवाड्यात देऊ शकतं. निश्चितपणे सर, ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवूया, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. विचार लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणखी एक फोन आलाय पुण्यातून, बबन बोलतात आपल्याशी. बोला बबन, प्रश्न विचारा. आमचा प्रश्न असा आहे मॅडम, फॉरेस्ट खात्याच्या जमिनी पहिल्या कलेक्टर साहेबांच्या परवानगीने खरेदी विक्री होत होत्या, पण आता का होत नाही आहेत त्या? अच्छा, चांगला आहे प्रश्न. मुळामध्ये कसं होतं की हे जे कायदे आहेत हे कायदे बदलत असतात, शासनाचे सुद्धा परिपत्रक त्या अनुषंगाने बदलत असतात. मुळात जर ती फॉरेस्टची जमीन असेल तर त्याला रिझर्वेशनचा शेरा असणार कुठे ना कुठे, त्याच्यावरती बंधन आहे, त्याच्यावरती नियंत्रण आहे. बरोबर. काही काही जमिनी अशा आहेत की पूर्वी कलेक्टरच्या किंवा कमिशनरच्या परवानगीने सुद्धा त्या तुम्हाला विक्री करता येत होत्या किंवा हस्तांतरित करता येत होत्या, परंतु आता काही कायदे पण एवढे स्ट्रिक्ट झालेले आहेत की फॉरेस्टच्या जमिनी आहेत किंवा अन्य कुठच्याही रिझर्वेशनने समजा आदिवासींना दिलेल्या जमिनी आहेत, मॅडम काय करतात काही काही लोक कुठून तरी शॉर्टकट काढतात, कोणते तरी दस्तऐवज त्या अशिक्षित लोकांकडनं करून घेतात, काहीतरी तिथे इमारत बांधतात किंवा अन्य काहीतरी कब्जा करण्याचा प्रयत्न, पण हे मॅडम बेकायदेशीर आहे. अच्छा. कारण ह्याच्यावरती अनेक केसेस सर्वोच्च न्यायालयापर्यंत झालेले आहेत की टोलेजंग इमारती अगदी पुण्यापासून झालेले आहेत, टोलेजंग इमारती बांधून झाल्या, बिल्डरने इमारती बांधल्या, त्याच्यामध्ये रहिवासी राहायला गेले, केस चालू होती सुप्रीम कोर्टापर्यंत, अगदी रिट पिटिशन, शेवट सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की ही जागा फॉरेस्टची रिझर्व्ड आहे, त्याच्यामध्ये हे बांधण्याचा अधिकारच नाही. त्यामुळे काय झालं, बऱ्याच जणांवरती कारवाई झाली त्या आहे, पण प्रश्न राहतो शेवटचे जे रहिवासी आहेत जे बोनाफाईड पर्चेसर होते ज्यांनी पैसे त्याच्यामध्ये ओतलेले होते ते मॅडम त्याच्यामध्ये भरडले गेले. त्यामुळे हां, त्यामुळे जर ती रिझर्व्ड असेल तर ती रिझर्व्डच आहे, कुठचे तरी शॉर्टकट किंवा काहीतरी व्हाया मीडिया कुठच्या तरी मार्गाने काढून ते प्रकार करू नयेत, त्यांनी कागद तपासावेत, निश्चित त्यांना त्याच्या सनदा वगैरे असतात त्या तपासाव्यात, त्यात स्ट्रिक्टली बंधन असतं की त्या विक्री योग्य नाहीत किंवा हस्तांतरित करा. सर, मगाशी पण मी खरं तर हे विचारणार होते की सातबाऱ्याचे जे दस्तावेज असतात, आणि मगाशी एक जो प्रश्न आला होता की कब्जा दाखवला जातो, तो जमिनीवरचा जर कब्जा असेल तर त्या जमिनीत येणारी झाडं किंवा इतर जर काही वस्तू असतील तर यावर सुद्धा तो कब्जा असतो का, दस्तावेज काय सांगतात? काय होतं मॅडम की एखादा माणूस म्हणतो की माझा या जमिनीमध्ये कब्जा आहे, कब्ज्याला सुद्धा काही बंधन आहेत किंवा त्याला काही तरतुदी आहेत कायद्यामध्ये. तुम्ही कब्जा झाडं तुम्ही म्हणता मी झाडं लावली आहेत, मालक म्हणतो मी झाडं लावलेली आहेत, काय त्याच्यावरती कुठचा काय ग्रामपंचायतीचा काय नगरपंचायतीचा नंबर नसतो, ती झाडं लावताना काही त्यांनी कुठच्या अथॉरिटीची परवानगी घेतलेली नसते, तो म्हणतो म्हणून दिवाणी न्यायालय किंवा कायदा अशा पद्धतीने मी माझी झाडं आहेत मानत नाही. काय काय वेळेला पूर्वी म्हणजे आम्ही आत्ता बघतो केसेस चालवताना की पूर्वीच्या काळी 30-40-50 वर्षांपूर्वी अक्षरशः काही लोकांनी म्हणजे कसं एखादा मनुष्य बाबा गाव सोडून तू जाऊ नकोस, तुला काय अडचण आहे, का गाव सोडून जातोयस तू, तर मला राहायला इथे जमीन नाही, मला घर बांधायचं आहे. तर त्यावेळची खरीच माणसं इतकी सज्जन होती की बाबा रे तू गाव सोडून जाऊ नकोस, तुला घरच हवं आहे ना, बांधायचं आहे ना, मी जमीन देतो, मग 2 गुंठे 3 गुंठे ते जमीन. कोणत्याही प्रकारचा दस्तऐवज मॅडम होत नव्हता, आपसात समजुतीने ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या, सामोपचाराने. आणि मॅडम तेव्हा जमिनीना एवढीशी किंमतही नव्हती. आज आपण बघतो की एक एक फुटाफुटाला सुद्धा लोक भांडत आहेत आणि त्याच्या एवढ्या किमती झालेल्या आहेत. तर त्यावेळेला काय व्हायचं, मग त्यांनी तेव्हा 1-2 गुंठे जागेमध्ये त्याला एक संमतीने घर बांधलेलं, तो माणूस पुढे 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 त्याच्या पुढच्या पिढ्या आणखीन काही वाढवत गेल्या, इमारती बांधायला लागला,
प्रश्न असा होतो की मग विरुद्ध कब्जा सुद्धा आहे ज्याचा 12 वर्षांहून जास्त काळ कब्जा आहे जमीन मालकाच्या विरुद्ध, म्हणजे कसं आहे की तुम्ही जमीन मालक आहात आणि मी एक तिथे कब्जेदार आहे, तर तुमच्या विरोधाला न जुमानता मी कब्जा करतोय. बरोबर, याला होस्टाईल पोझेशन असा शब्द आहे, ते मी करतोय. पण ते सुद्धा शाबित झालं पाहिजे कोणत्या दिनांकापासून माझा कब्जा हा विरुद्ध झाला किंवा होस्टाईल झाला. ह्या सगळ्या गोष्टी दिवाणी न्यायालयात तपासल्या जातात पुराव्याच्या आधारे. त्यामुळे नुसता एखादा मनुष्य म्हणत असेल की कब्जा, पण इमारती वगैरे जर असतील तर मोठा प्रश्न निर्माण होतो, कारण त्या जुन्या पुराण्या असतात इमारती, त्यावेळेला मात्र तितक्या भागापुरताचा जो कब्जा आहे तो कब्जा जोपर्यंत त्याची ती इमारत जमीनदोस्त होत नाही तोपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचा एकदम जमीन मालकाला त्याला काढून टाकता येत नाही. कारण कोर्ट काय म्हणतं कब्जा, कारण जे न्यायतत्वशास्त्र आहे ज्याला ज्युरिस्प्रुडन्स म्हणतो आम्ही, पोझेशन इज 9 पॉइंट्स इन लॉ म्हटलंय, त्यामुळे कब्जा सुद्धा श्रेष्ठ आहे. बरोबर, कारण असे पण निवाडे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे व उच्च न्यायालयांचे की अगदी ट्रेसपासर घुसखोराला सुद्धा कब्जा अबाधित ठेवता येतो जोपर्यंत तो जो मालक आहे तो कायद्याच्या प्रक्रियेचा अवलंब करून त्याला तिथून काढत नाही. बरोबर, तोपर्यंत त्याचा कब्जा अबाधित राहतो निश्चितपणे. सर आणखी एक फोन आलाय तो घेऊया. गिरगावहून सुधीर बोलतायत, बोला सुधीर, प्रश्न विचारा. सुधीर तुम्हाला आवाज ऐकू येतोय माझा? नमस्कार मॅडम. बोला. हा बोला मॅडम, माझा असा प्रश्न होता की साध्या पेज वरती विल केलेली. हॅलो. सुधीर यांचा फोन कट झालेला, हरकत नाहीये सर. मला वाटतं ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवूया, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. विचारा लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सर आपण 7/12 प्रश्न या विषयावर खरं तर माहिती घेतो आहोत. सगळ्यात महत्वाचं आहे मला विचारायचं की 7/12 एक उतारा किंवा त्याचा एक जो कागद असतो जो दस्तावेज असतो तो घेऊन आम्ही बँकेत जातो आणि बँकेला सांगतो की आम्हाला कर्ज हवंय. बँक कोणत्या निकषांवर कर्ज देते? आता काय होतं की तुम्ही तुमची जेव्हा जमीन ती एक गहाण टाकायची असते त्यासाठी तुम्ही बँकेकडे जाता, 7/12 दाखवता. मॅडम काय होतं, बँक तो 7/12 उतार्यावरती पूर्णपणे विसंबून राहून कर्ज प्रकरण अजिबात मंजूर करत नाही, कारण त्या जमिनीवरती त्याला काहीतरी उद्योग करायचा असेल त्या कर्जदाराला जो जातो बँकेकडे, किंवा एखाद्याला तिथे इमारत बांधायची असेल, कोणाला कॉम्प्लेक्स अपार्टमेंट काही वास्तू बांधायची असेल, तर बँक असेच केवळ काही 7/12 उतार्यावरती त्याला कर्ज देत नाही. मुळामध्ये बँक आपले जे वकील आहेत त्यांच्या पॅनेलचे जे वकील असतात त्या पॅनेलच्या वकिलांकडे तो 7/12 आणि त्या कर्जदाराला पाठवून देतात. आणि तिथे आमच्याकडे ज्या वेळेला आम्ही वकील म्हणून बँकेचे वकील म्हणून जेव्हा ते बघतो तेव्हा आम्ही त्यांना पहिल्यांदा सांगतो की केवळ 7/12 आमच्याकडे तुम्ही आणू नका, 7/12 सगळे फेरफार आणा. बरोबर, शिवाय त्या दरम्यानच्या काळामध्ये कारण 30 वर्षाचा आम्ही मॅडम शोध घेतो. बरोबर, हे जे मालकी हक्क आहे जी चेन आहे टायटलची ही गेल्या 3 वर्षात स्वच्छ आणि निर्विवाद आहे की नाही आणि ती प्रॉपर्टी गहाण ठेवण्याला पात्र आहे की नाही ह्या गोष्टी आम्ही तपासतो. त्यासाठी निकष असे की सगळे डॉक्युमेंट्स आम्ही आणायला सांगतो. मधल्या काळात जर काही डॉक्युमेंट झाले असतील, कोणाचं बक्षीसपत्र असेल, कोणी काही खरेदी घेतलं असेल, तर त्याचे मूळ दस्तऐवज पण घेऊन या म्हणून आम्ही सांगतो. कारण एखाद्या वेळेला एखाद्या माणसाने मूळ दस्तऐवज कुठेतरी इक्विटेबल मॉर्गेज म्हणजे मूळ दस्तऐवज खरेदी खताचा मॉर्गेज करणे, बँकेकडे जाऊन गहाण ठेवणे आणि कर्ज घेणे अशी जी सिस्टम आहे, तर ते सुद्धा आम्ही सांगतो की आम्हाला मूळ दस्तऐवज आणून द्या. बरोबर, म्हणजे त्याच्यावरती आम्हाला शेरा पण दिसेल की जर का एखाद्या बँकेकडनं कर्ज घेतलं असेल आणि ते कर्ज त्यांनी फेडून पूर्ण झालेलं असेल तर बँक निश्चितपणाने तसं पत्र देतं सोबत, ते आम्हाला पाहायला मिळतं. नाहीतर बरीच लोक हे मूळ दस्तऐवज लपवून ठेवतात आणि आम्हाला झेरॉक्स कॉपी आणून दाखवतात. पण आम्ही हे सगळे फेरफार त्या जे जे काय वारस नोंदी सुद्धा, नाहीतर एखाद्या वेळेला काय होतं एक आजोबांची प्रॉपर्टी असते, पुढे वारस तपास होतो, एकत्र कुटुंब करता म्हणून मुलाचंच नाव लागलेलं असतं, बऱ्याचदा ते एकत्र कुटुंब प्रमुख म्हणून तो शेरा पण दिसत नाही, ते एकट्याचंच नाव दिसतं, मग त्याच्याबरोबर त्याच्या बहिणी असतात, अन्य आणि कोणी वारस असतात, त्यांचं काहीच समजून येत नाही. मग आम्ही त्या वारस रजिस्टरचे जे उतारे त्याच्यामध्ये असतात ते सुद्धा काढून घेऊन या म्हणून सांगतो. बरोबर, म्हणजे जे जे महसुली दस्तऐवज आहेत त्या 7/12 अनुषंगाने त्या प्रॉपर्टीचा प्रवास कसा आहे चालत आलेला एक्झॅक्टली हा आम्ही बघतो. आणि आम्हाला गेल्या 30 वर्षामध्ये याचा मालकी हक्क हा शुद्ध स्वच्छ निर्विवाद आहे अशी जर का खात्री झाली तर मॅडम आम्ही सर्च रिपोर्ट देतो की प्रॉपर्टी ही गहाण घ्यायला आपल्याला हरकत नाही आणि मग कर्ज द्यायला काही हरकत नाही. बरोबर, आणखी एक फोन आलाय तो पटकन घेऊया. पुण्याहून गोपाळ बोलतायत, बोला गोपाळ, प्रश्न विचारा.
हरकत नाही आहे, फोन ड्रॉप झालाय. सर, याच विषयाला अनुषंगाने मला एक विचारायचं होते, म्हणजे की आपण वास्तूचा मगाशी एक उल्लेख केला, आपण घर असेल, जमीन असेल किंवा कुठलीही इमारत असेल, प्रत्येकाचा सातबारा उतारा असतो. पण जे आपण ऐतिहासिक वास्तू पाहतो त्यांचाही सातबारा उतारा असतो का? आहेत ना ऐतिहासिक वास्तू मॅडम. पहिल्यांदा ते सुद्धा मगाशी म्हटलं तसं की त्याचे सुद्धा सातबाराच्या उतारावरती नोंदी झालेल्या आहेत. आता पुरातन ज्या वास्तू आहेत ह्या पुरातत्व खात्याकडे गेलेल्या आहेत. काही ठिकाणी मोठा गड किल्ला असेल तर आतमध्ये सुद्धा कुठेतरी एखाद्या प्रायव्हेट म्हणजे त्या मालकाची सुद्धा जमीन दिसते. पण त्यावेळेला काय होतो, भावनेचा प्रश्न निर्माण होतो. कोणीतरी गड किल्ल्यावरची उद्या गड किल्ला पण विकून टाकायला निघेल ना, माझी प्रायव्हेटच जागा दिसते. परंतु त्याला कुठेतरी पुरातत्व खात्याची एक किनार असते. प्रश्न असा निर्माण होतो की कुठेतरी अलीकडे पलीकडे त्या पुरातत्व खात्याची सगळी ती जागा असते. प्रश्न काय होतो की समजा आतमध्ये एखादा तुकडा आहे, तो एखाद्या खरेदीदाराने खरेदी केला, जाणार कुठून? वाटत जर पुरातत्व खात्या नाही, ते म्हणणार आम्ही नाही देत. बरोबर. ही काय प्रायव्हेट सेल करण्यासाठी नाही ठेवली आहे. मग तिथे वेगवेगळे प्रश्न पण निर्माण होतात, संवेदनशील विषय निर्माण होतात. तर त्यामुळे खरं म्हणाल तर अशा पद्धतीचा जरी कोणी सातबारा दाखवला, गड किल्ले किंवा ऐतिहासिक वास्तू आहेत, माझं तर असं स्पष्ट म्हणणं आहे की तिथल्या खरोखरच जमिनी कोणी खरेदी करायला जाऊ नयेत, कारण ते वादाचं कारण निर्माण होतं त्याच्यातून. निश्चितपणे सर, खरं तर सातबाराचा उतारा हाच विषय इतका गहन आणि इतका संवेदनशील आहे जसं मगापासून तुम्ही सांगतायत. शांतपणे, एक्झॅक्टली, शांतपणे जितकं आपण समजून घेऊ तितका तो खरं तर समजून येणारा विषय आहे. अदरवाईज जेवढा त्याचा कागद किचकट तेवढा तो विषय समजायला किचकट आहे. पण तुम्ही एवढा उलगडून आम्हाला छान पद्धतीने सांगितलं, त्याबद्दल खरंच धन्यवाद. पुन्हा एकदा या विषयाच्या अनुषंगाने आपण निश्चितपणे भेटू. आपल्याला विचारा लाईव्हमध्ये सध्या इथेच थांबायचं आहे, कारण आपल्याला उद्या पुन्हा भेटायचं आहे नव्या विषयासोबत, नव्या पाहुण्यांसोबत. सध्या इथेच थांबूया. नमस्कार. धन्यवाद मॅडम. तुम्ही